नाशिक शहरामध्ये मी हजर झालेला आहे पोलीस आयुक्त म्हणून. मी दीपक पांडे आयपीएस 99 बॅच आणि मी आयजी प्रिझन म्हणून बदलून या ठिकाणी आलेला आहे. आणि सध्या माझी सर्वात जे प्राथमिकता आहे ज्याला मी सर्वात जास्त सध्या प्राधान्य देत आहे तो विषय आहे कोविड बद्दल. आणि त्याच्यामध्ये आपले जे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी रोडवर उभे राहून काम करतात आणि ते सर्वात जास्त रिस्क कॅटेगरीमध्ये आहेत आणि देश पातळीवर पोलीस यंत्रणेला कोविड योद्धा म्हणून ओळखला जात आहे, मग त्यांची काळजी घेणे हा माझे सर्वात महत्वाचे विषय आहे. आणि त्यासाठी त्याच्यामध्ये विश्वास संपादन हो आणि त्याच्यामध्ये कुठलेही भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये किंवा त्याच्या मनात भीती राहू नये त्याच्यासाठी आम्ही पोलीस यंत्रणेसाठी एक हक्काचे कोविड केअर सेंटर उघडण्याचे निर्णय घेतलेला आहे. ते आज किंवा उद्यापासून कार्यान्वित होतील आणि त्या अनुषंगाने आम्ही अँब्युलन्सची सेवा सुद्धा सुरू करत आहे, जेणेकरून प्रत्येक कर्मचारी किंवा त्यांच्या नातेवाईकांना आपल्या हक्काच्या ठिकाणी त्यांची उपचार वगैरे करून देता येईल. आणि त्याच्यासाठी जे काही आम्ही उपाययोजना मुंबईमध्ये केलं होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला यश मिळाला होता त्याचा फायदा या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मिळावा. आणि माझ्या जे टार्गेट सध्या आहे तो एकच आहे की या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये आणि त्याच्या बरोबर होमगार्ड्स पण आहे त्यामध्ये एकही कोविड डेथ होता कामा नये हे आमचं लक्ष आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार. प्राधान्य कशाला राहील शहरात काम करताना? प्राधान्य कशाला राहील? ते सध्या तर कोविड आमचे सर्वात मोठा प्राधान्य आहे. त्याचबरोबर आम्ही दुसरं जे आहे त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था जे आहे ते व्यवस्थित अबाधित राहावं आणि त्यासाठी जे आहे ते लोकांनी जे काही रोडवर निदर्शने वगैरे करतात आणि त्यासाठी त्यामुळे इतर लोकांना जे त्रास होतो त्याच्यावर आमचे लक्ष राहतील. त्याचबरोबर जे गुन्हेगारी आहेत या ठिकाणी छोटे गुन्हेगारी इकॉनॉमिक ऑफेन्सेस आणि गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यावर वचक ठेवणे हे सर्व आमचे अजेंडामध्ये आहेत. पण तरी मी आपल्याला परत सांगतो, पहिला सध्या आहे आमचे स्टाफचे मनोबळ जे आहे ते कुठलाही त्याचे खचीकरण होऊ नये, त्याचे मन ते भीतीच्या वातावरण मध्ये ते काम करू नये, ते मन मोकळेपणे. काल मी त्यांना तोच सांगितलं की एकदा तुम्हाला कोविड होणार नाही, दुसरे झाला तर तुमच्यामध्ये कुणालाही त्या मृत्यूमुखी पडणार नाही, याच्यासाठी जितकं प्रयत्न होतील ते सर्व आम्ही करणार. आणि आपली पोलीस यंत्रणा जर निर्भीक असली तर आपली बाकी इतर सेवा जे आहेत ते होणारच.